పూర్వ విభాగ్ వాచనాలయం వారి తరఫున పద్మశాలి సమాజంలోని గుణవంతుల సత్కారం చేయడం జరిగింది. सुनील लक्ष्मीपति येलदी व डॉक्टर श्रीकांत माकम व महाराष्ट्र शासनाच्या प्रथम वर्ग कनिष्ठ अभियंतापदी निवड झालेल्या रोहित रव्वा यांचा विविध संघटनांकडून सत्कार होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पद्मशाली समाजातील इतर युवक युवती यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षेचे दार ठोठवून यशस्वी व्हावे. रविवारी सकाळी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाकडून या गुणीजनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाचनालयाच्या अध्यक्षा सौ शैलजा अन्नलदास, उपाध्यक्ष दत्तात्रय कारंपुरी, सचिव नारायण पुजारी, विश्वस्त यल्लादास गज्जम, आनंद वल्लाकट्टी, देविदास गोटीपामूल, गणपत कुरापाटी, व्यंकटेश रच्चा, अपर्णा लोला, राजाराम गोस्की आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्कारानंतर सत्कारमूर्तींचे भाषण झाले. प्रोत्साहन करावं ते कमीच आहे, त्याच्या त्यांनी खडतर प्रवासातून सुद्धा त्यांनी या पदापर्यंत पोहोचले आहेत. माझे एक आणखीन एक म्हणजे आता त्यांची जी विचार पद्धती आहे ती त्यांनी म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आहे. तर आणखीन एक कसं आहे की तुम्ही यामधून जे पॉझिटिव्ह आहे ते घ्यायला पाहिजे, म्हणजे हे महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे अनायासे जे आपल्या आयुष्यात होत आहे तर तेच योग्य आहे असं पकडून तुम्ही नेहमी चालू नका. म्हणजे ते प्रत्येक वेळेला विचार करत होते की योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, आणि त्यातून त्यांचा तो निवड ते करत गेले आणि त्यांना नशिबाने साथ दिली तर त्यांचे ज्या निवडी होत्या त्या योग्य होत गेल्या. पण आई वेळेस माझा भाऊ बेंगलोरला बदलून गेला आणि मग माझं सगळं प्लॅन फिरलं. आता मी कसं जाणार पुण्याला, मला तर अभ्यास करायचा, मग कोण सांभाळणार? मग भाऊ म्हटला तू तिथंच काय ऍडमिशन घे एम एस सी ला वगैरे, आणि तेव्हा सगळे ऍडमिशन क्लोज झाले होते. माझे मित्र म्हणले तरी नावाला घेऊन ठेव, बरे शिकू नको. मी तुम्हाला ऐकलं नाही ना, मग करायचंच नाही, कशाला नावाला घ्यायचं? आणि मी घेतला नाही. आणि जेव्हा आलो परत ऍडमिशनसाठी सगळे ऍडमिशन क्लोज. मग कम्प्युटर सायन्सला जेव्हा म्हटलं होते, म्हणजे तुमचं फिजिक्स नाही आहे, मॅथ्स नाही आहे, ते बिघडू शकत नाही, आता काय करायचं? यावेळी वाचनालयाच्या कर्मचारी वर्ग, वाचक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे स्पर्धक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सोलापूरच्या पूर्व भागातील पद्मशाली समाज हा प्रामुख्याने यंत्रमाग व्यवसाय परंपरेने करत आला आहे. या यंत्रमाग व्यवसायातील भरीव अर्थकारणाने पद्मशाली समाजाने सोलापूरच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात आपला खास असा ठसा उमटवून सोलापूरच्या प्रगतीत फार मोलाचा वाटा उचलला आहे. परंतु अलीकडील दशकात या व्यवसायाला ओहोटी लागल्याने पद्मशाली समाजाची तिसरी पिढी व्यवसायाकडून शिक्षणाकडे स्थित्यंतर होत आहे. त्यास वडीलधारी माणसांचेही आर्थिक मानसिक पाठबळ लाभत आहे. त्यामुळे पद्मशाली समाजातील युवक युवती मोठ्या प्रमाणात उच्च व अतिउच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरीनिमित्त स्थलांतरित होत आहेत. परंतु अजून देखील स्पर्धा परीक्षांकडे यांचा ओढा कमीच आहे. त्यामुळे बोटावर मोजण्या इतके युवक युवती स्पर्धात्मक परीक्षेद्वारे सरकारी वर्ग 1 ची नोकरी मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे या युवकांचा पद्मशाली समाजातील मान्यवरांना, संघटनांना, संस्थांना फारच कौतुक असल्याचे त्यापोटी अलीकडे स्पर्धा परीक्षेत यश मिळवून कनिष्ठस्तरीय न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.